गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अद्यापही उमेदवार घोषित न झाल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 3 वेळा प्रणिती शिंदे यांनी याच मतदारसंघातून हॅट्रिक केली आहे. यंदा त्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्यानं इथून उमेदवारी कुणाला द्यायची हा यक्ष प्रश्न काँग्रेस पक्षासमोर पडला असून इच्छुकांची वाढणारी संख्या आणि आडम मास्तरांनी केलेली जागा सोडण्याची मागणी त्यामुळं या मतदारसंघात काँग्रेसनं अर्ज भरण्यासाठी शेवटचा एक दिवस राहिलेला असतानाही अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही त्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. यापूर्वी बाबा मिस्त्री यांना तिकीट मिळेल असं बोललं जात असतानाच बाबा मिस्त्री यांनी मध्यमधून निवडणूक लढवण्यास नकार दिला. शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. बाबा मिस्त्री यांनी माघार घेतल्यानंतर चेतन नरोटे यांचंच नाव आघाडीवर असल्याचं सूत्रांकडून समजलं. मात्र अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्यानं चेतन नरोटे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून विद्यमान आमदार असताना काँग्रेसनं अद्याप उमेदवारी जाहीर न केल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. विद्यमान आमदार असताना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर करण्याबाबत घेतलेली भूमिका कार्यकर्त्यांना न पटणारी आहे.